जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे आणि या आनंदामध्ये आपल्याला 100 वर्ष जगायचं आहे. 100 वर्ष जगू नये असं लोकांना जे वाटतं ते का वाटतं, कारण औषधं आणि डॉक्टर आणि ती पथ्य हे नकोसं वाटतं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं औषधं जर काढून टाकली, रोग जर कमी केले तर काय उरणार आहे, हॅपीनेस उरणार आहे. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. हॅपीनेस, जीवनात काय मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे आणि या आनंदातला सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल, डॉक्टर आणि औषधं हा मोठा अडथळा आहे. हॅपीनेस आपल्या अवतीभोवती पसरलेला असतो, आपल्याला तो शोधता येत नाही, तो शोधला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या बशीत ओतलेल्या चहामध्ये वरच्या बल्बचं चमकणारं जे एक टोक असतं यामध्ये हॅपीनेस आहे. चहा फुरफुर करत आवाज घेत घेत पिण्यामध्ये घोटघोट चहाचा सिप जो घेतला जातो त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये हॅपीनेस आहे. सहजपणाने तुम्हाला डिश तुमच्या समोर वाढून ठेवलेली आहे यामध्ये हॅपीनेस आहे. सोललेलं मोसंब तुम्हाला बायकोने आणून दिलं यासारखा दुसरा हॅपीनेस काहीच नाही. आपल्याला जेव्हा जे जे पाहिजे तेव्हा तेव्हा ते मिळत गेलं त्याला हॅपीनेस, आनंद म्हणतात. जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे आणि या आनंदामध्ये आपल्याला 100 वर्ष जगायचं आहे. 100 वर्ष जगू नये असं लोकांना जे वाटतं ते का वाटतं, कारण औषधं आणि डॉक्टर आणि ती पथ्य हे नकोसं वाटतं आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं औषधं जर काढून टाकली, रोग जर कमी केले तर काय उरणार आहे, हॅपीनेस उरणार आहे. आपल्याला हेच कळत नाही आहे की आपल्याला जीवनामध्ये काय मिळवायचं आहे. आनंद मिळवायचा असेल तर आनंदाच्या जागा असतात, स्पेस असतात, त्या शोधता आल्या पाहिजेत. ह्या स्पेस कुठे असतात, आपल्या घरामध्ये असतात, घराच्या बाहेर असतात, व्यवसायाच्या ठिकाणी असतात, आपल्या नातेवाईक मंडळीमध्ये असतात किंवा आपण कुठच्या तरी पर्यटन स्थळावर जातो तिथे आपल्याला हॅपीनेस. मनाला काही क्षण निवांताचे मिळाले पाहिजेत. नेहमीच्या व्यस्त जीवनशैलीतनं मनाला दुसऱ्या क्षणात नेणं आणि त्या क्षणाचा आनंद देणं म्हणजे आनंद आहे. या आनंदातले अडथळे जे आपण बघतोय या अडथळ्यामध्ये औषधं नकोशी असतात. आयुष्यभर जी काही वणवण चाललेली आहे ती 4 सुखाचे चांगले घास खाता यावेत यासाठी, आणि मग त्याच्यात पथ्याचं बंधन आलं की हॅपीनेस संपून गेला. मग हे खायचं नाही, ते खायचं नाही, दुसऱ्यांच्या ताटाकडे आणि दुसऱ्यांच्या तोंडाकडे फक्त बघत राहायचं, यात हॅपीनेस कसा येणार. पावसाळ्यात जायचं आणि धबधब्याखाली आंघोळ करायची नाही, यात हॅपीनेस कसला. पावसाळ्यात जायचं, मनसोक्त भिजायचं, धबधब्याखाली आंघोळ करायची, यातही हॅपीनेस आहे. थंडीमध्ये जायचं आणि शाल पांघरून वाऱ्यावर फिरायला जायचं, यातही हॅपीनेस आहे. एखाद्या वेळेला जर एखादं औषध घ्यायचं विसरलो तर तो आनंद समजायचा, त्याचं दुःख मानायचं नाही. एखाद्या वेळेला एखादी गोळी राहिली, राहिली तर राहिली, सोडून द्यायचं. आपण एका बेडरूममध्ये आहोत आणि औषधाचा बॉक्स दुसऱ्या रूममध्ये राहिला आहे, उठून तिथे जाऊन औषध घ्यायची काही तशी फार गरज नसते, सोडून द्यायचं. असं काही प्रश्न सोडून दिले ना की ते चांगले सुटतात. औषधं ही फक्त गरजेपुरतीच आणि लक्षणं असेपर्यंतच घ्यायची असतात, कायमस्वरूपी औषध असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही. हां, आयुर्वेदामध्ये प्रकार सांगितलेले आहेत रोगाचे. काही रोग साध्य आहेत, काही असाध्य आहेत, काही कष्टसाध्य आहेत, काही याप्य म्हटलेलं आहे, म्हणजे जोपर्यंत औषध घ्याल तोपर्यंत तुम्हाला बरं वाटेल, हे आयुर्वेदातसुद्धा सांगितलं आहे. म्हणून काही अंटील डेथ अगदी नियमानुसार नियमावर बोट ठेवून त्या घड्याळाला गजर लावूनच औषध घेतलं पाहिजे असं काही नाही. अशी मंडळी असतात आणि ते आपल्या आयुष्यातला आनंद संपवतात आणि मग ते नैराश्याच्या गर्तेमध्ये जातात आणि मग कुठेतरी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावीशी वाटते. आयुर्वेदात तेही सांगितलेले उपाय आहेत. नियमितपणे योगासनं करावीत, नियमितपणे प्राणायाम करावा, नियमितपणे ओंकार साधना करावी, क्षणस्थ व्हावं, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, आहे त्या आहाराचा, वाढलेल्या आहाराचा आस्वाद घ्यावा, त्यातल्या चवींचा आस्वाद घ्यावा, मग आपल्याला आनंद मिळणार. भरलेल्या जेवणाच्या ताटावर बसून आपण जर त्या पदार्थांची चिंता करायला लागलो तर आनंद कसा मिळणार आणि आयुष्याची वृद्धी ती कशी होणार. आणि मग कोणीतरी जीवेत श्रद्धा शतम असं म्हटलं तरी नको रे वावा असे नकारार्थी विचार मनामध्ये येतात. असे विचार जर यानंतर घालवायचे असतील तर आपल्याला एक दृष्टिकोन पाहिजे, आनंद शोधण्याचा दृष्टिकोन. त्यासाठी वेगळी दृष्टी तुम्हाला प्राप्त हो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.